शिवसेना शिंदे गटाच्या एक गट्टा मतदानाशिवाय शिरोळ तालुक्याचा आमदार होणे शक्य नाही. शिरोळमध्ये पार पडला शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED TV, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स. तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. आज शिरोळ मध्ये टारे क्लब हाऊस येथे शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा पार पडला. नमस्कार, माणकर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे साहेब आहेत. आताच टारे मंगल कार्यालय येथे शिवसेना शिंदे गटाचा मोठा मेळावा पार पडला आहे आणि गुबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आघाडीच्या नेत्यांनीही जाहीर प्रवेश केला आहे. आज हा मेळावा घेतला, यामागचं उद्देश काय म्हणायचं? येणारी विधानसभा ही माहितीच्या माध्यमातून लढण्यासाठी आणि शिवसैनिकांचे ज्या व्यथायांतीचे जे प्रश्न आहेत तालुक्यातले ते समजून घेण्यासाठी या ठिकाणी आजच्या पदाधिकाऱ्यांची फक्त बैठक होती. त्या बैठकीमध्ये प्रत्येक आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातले किंवा आपली जी सध्याची परिस्थिती आहे त्या सगळ्यांच्यावर मतं व्यक्त केली आणि त्यानंतर भविष्यकाळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने विधानसभा लढवायची आहे त्या संदर्भात देखील काय त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. सध्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जाते आणि यासाठी मग तुमचा शिंदे गटाचा पाठिंबा मिळणार का किंवा तुमची काय त्यावेळी भूमिका असणार? आता ते स्वतः मागच्या ते अपक्ष आमदार होते, त्यांच्या लढवली, आता देखील त्यांची भूमिका तशीच आहे. परंतु माहितीच्या माध्यम गेल्या 2 वर्षामध्ये माहितीच्या माध्यमातून त्यांनी ह्या तालुक्यामध्ये प्रचंड असा निधी या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या निधीच्या जोरावरती आमची तर सगळं प्रामाणिकांची इच्छा आहे की बाबा त्यांनी ह्या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून लढवावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ह्या ठिकाणी या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमदारकी लढवावी असे सर्वांचे या ठिकाणी मत आहे. परंतु त्यांचं जे त्यांचा आपण निर्णय आहे त्यासाठी हा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु आमचं मत एवढंच आहे की माहितीच्या माध्यमातून किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नेतृत्वाखाली त्यांनी या ठिकाणी शिरोळ तालुक्यामध्ये धनुष्यबाण लढावं अशी सर्वांची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे. जर त्यांनी अपक्ष राहण्याची भूमिका घेतली आणि आपल्या पक्षातून काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत का आणि त्यांची नावं काही जाहीर केलेत काय? आता आपण मागच्या मीटिंगमध्ये आमच्या आम्हाला जशी मागणी नावाची मागणी मागितली की आपल्या तालुक्यातून लढणाऱ्या इच्छुकांची आपण नावं कळवा, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आपले विद्यमान तालुका प्रमुख ज्यांनी मागच्या विधानसभेला फॉर्म भरला होता ते आपले तालुका आदरणीय उदयबापू जोटाळ आणि आदरणीय दर्शीलदादांचे निकटवर्ती आणि त्यांचे सहकारी आदरणीय चंद्रकांत मोरे सर असे 2 नाव या ठिकाणी आपण त्यांच्याकडे कळवलेले आहेत. त्यामुळे पक्षानं समजा शेवटी हा निर्णय पक्ष नेतृत्व घेणार आहे, माहितीच्या माध्यमातून हा निर्णय होईल. ह्या ठिकाणी जागा निश्चित जागा आमचीच आहे, शिवसेनेच्या वाटेला जागा असल्यामुळं ह्या जागेवरती अधिकार प्रामुख्याने आमचा आहे आणि तो निर्णय सर्वेश्वर आमच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे निर्णय घेतील आणि जो त्यांचा निर्णय असेल त्या निर्णयाच्या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करणार. भाजपने देखील या मतदारसंघासाठी आपला दावा दाखल केलाय उमेदवारी मिळावी म्हणून, जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आपली भूमिका काय राहणार? कसं शेवटी जे राजकीय पक्ष प्रत्येक पक्षाला आपापली संघटना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपली भूमिका मांडावी लागते, तशा पद्धतीनं या ठिकाणी काय भाजपच्या नेतेमंडळी आपली भूमिका मांडली असली तर ती वावगी होणार नाही. परंतु पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपापली भूमिका मांडणे अतिशय गरजेचं, तशा पद्धतीने त्यांची भूमिका मांडली असतील. परंतु महायुतीचे धर्म पाळण्यासाठी सर्वांनी आम्ही एकत्र या ठिकाणी अशा आम्ही सर्व मिळून काम करणार आहे. कारण भाजपही महायुतीत मोठा भाव म्हणून काम करत असताना त्यांनी देखील अशा पद्धतीचं कुठलंही चुकीच्या पद्धती स्टेटमेंट करणार नाहीत आणि जो निर्णय होईल माहितीचा त्या पद्धतीने आम्ही सर्व मंडळी काम करू. यावेळी उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे, तालुका प्रमुख उदय जुटाळ, राकेश खोंद्रे, आकाश शिंगाडे, सचिन डोंगरे, सूरज भोसले, उत्तम राजपूत, राजू बैरागी, अनिल क्षीरसागर, जुगल गावडे, रतन पडियार, रवींद्र दळवे, माधुरी ताकारी, सुजाता पाटील, आसमा पटेल, शोभा तैकोडी, संध्या हजारे, अर्चना भोजने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे गटाने आज मेळावा घेऊन विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हाती धनुष्यबाण घ्यावं अशी भूमिका घेतली आहे. आता 24 तारखेला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी देखील मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
या मेळाव्यामध्ये त्यांनी कोणती भूमिका घेतात हे आता पाहावे लागेल। महानकर न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार। ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।